गेली 2 दिवस बोरी महोत्सवाचं यशस्वी आयोजन, वारसा इतिहासाचा वेद भविष्याचा हे स्लोगन घेऊन पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन संस्था बोरी बुद्रुक यांनी एक पाऊल गावातील पाऊल खुणांसाठी बोरी महोत्सव भूमिपुत्र गौरव सोहळा आयोजित केला होता। महोत्सव व वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेनके यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले। एकूण 10 सत्रात 2 दिवस महोत्सवाचे आयोजन केले होते। या महोत्सवामध्ये संग्रहालयामध्ये जुनी हत्यारं, नाणी, फोटो अशा अनेक वस्तूंचा संग्रह या ठिकाणी पाहायला मिळाला, तर खाद्य संस्कृतीचे स्टॉलही मोठ्या प्रमाणात लागल्याचे दिसून आले। या महोत्सवामध्ये जागरण गोंधळ, प्रगैतिहासिक व अश्मयुगीन बोरी या विषयावर व्याख्यान, पारंपरिक जात्यावरील ओव्या, हळदी, मांडवढाळ्याची गीतं, उखाणं ही कलाही सादर झाली। कीर्तन महोत्सव, भजन महोत्सव, जुन्नर व बोरी पर्यटनातील संधी या विषयावर परिसंवाद, साहित्य महोत्सवामध्ये कवी संमेलन, यशस्वी उद्योजकांच्या प्रकट मुलाखती व भूमिपुत्रांचा गौरव सोहळा असा 2 दिवसीय भरगच्च कार्यक्रम बोरीकरांनी अनुभवला। बोरी गावाला ऐतिहासिक वारसा असल्याचे बोरी महोत्सवामध्ये पाहायला मिळाले। बोरीमध्ये पर्यटन स्थळामध्ये ज्वालामुखीची राख म्हणजे टेपरा, 2 मीटर लांबीचे हत्तीदंत व दगडी हत्यारं सापडलेली जागा, पुरातन हेमाडपंथी व पांडवकालीन मंदिरे, पेशवेकालीन शिवकालीन वाडे असं हे बोरी गाव त्यांचा इतिहास जागृत करण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। या महोत्सवाचा शेवट मर्दानी खेळांनी मुलींनी प्रात्यक्षिक केली व शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या भाषणानं या महोत्सवाचा समारोप झाला। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बोरी बुद्रुक।